भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे ही पहिली मराठी हौशी प्रायोगिक नाट्य संस्था आहे. या संस्थेने यावर्षी अखंडित कारकिर्दीची 125 वर्ष पूर्ण केली. त्यानिमित्ताने संगीत नाटके आणि नाट्यसंगीत यांचं संवर्धन व्हावं या हेतूने बृहन महाराष्ट्र राज्यस्तरीय खुली संगीत नाट्य प्रवेश स्पर्धा आणि नाट्यसंगीत गायन स्पर्धा भरतनाट्य मंदिर संस्था आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतली जाणार आहे. सदर स्पर्धा दिनांक 6 आणि 7 नोव्हेंबरला भरतनाट्यम मंदिर पुणे येथे संपन्न होतील. या स्पर्धेकरता सांघिक आणि वैयक्तिक नैपुण्य पारितोषिक देण्यात येणार आहेत. एखाद्या विभागात 5 किंवा संघनाट्य प्रवेश स्पर्धेसाठी असल्यास प्रथम फेरी स्थानिक पातळीवर होऊन अंतिम फेरीही पुण्यात होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. आमची संस्था यंदा 125 वर्ष अखंडित नाट्यक्षेत्रात कार्यरत असलेली संस्था 125 वर्ष पूर्ण करते आहे आणि त्या दृष्टीने या संस्थेचं वैशिष्ट्य असं की जी जुनी आपली संगीत नाटकाची परंपरा आहे ती सर्व संगीत नाटकं आम्ही केवळ जतन केलेत असं नाही तर ती पुढच्या पिढ्यांपर्यंत दिलेली आहेत आणि आजही आमची जवळपास 18 संगीत नाटकं कोणत्याही क्षणी आम्ही करू शकतो इतपत तयार आहेत. ह्या कार्याला मदत व्हावी म्हणून आम्ही एक स्पर्धा 125व्या वर्षानिमित्त आयोजित केलेली आहे. संगीत नाटकातली प्रवेश स्पर्धा साधारणपणे 25 ते 40 मिनटं या दरम्यान एक संगीत नाट्य प्रवेश पारंपरिक संगीत नाटकातला म्हणजे साधारणपणे अपेक्षित यात असं आहे की 1980 पर्यंतच जी संगीत नाटकं लिहिली गेली त्याच्यामधले प्रवेश जर कोणी करणार असेल तर आपण त्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. ती बृहन महाराष्ट्रासाठी आहे म्हणजे राज्यस्तरीय आहे. तसंच महाराष्ट्र राज्याबाहेर असलेले जे कुठले संघ असतील तर त्यांनाही यामध्ये स्वागत आहे.